आणि उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव मधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालेगाव मध्ये उर्दू भाषेतील होर्डिंग्स लावण्यात आलेत. या होर्डिंगचं खासदार संजय राऊत यांनी सुद्धा समर्थन केलंय. आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी. उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगाव मध्ये जाहीर सभा होत आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा हा गड मानला जातो आणि याच ठिकाणी अद्वय हिरे यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला, ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर खेडनंतरची ही दुसरी महाराष्ट्रातली उद्धव ठाकरेंची सभा आहे आणि या सभेसाठी मालेगावमध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहेत आणि अनेक ठिकाणी अशाच उर्दू भाषेमध्ये देखील होर्डिंग लागलेले आहेत. शिवसेनेचं मालेगाव, मालेगावची शिवसेना, शिवगर्जना अशा स्वरूपाचं हे होर्डिंग आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये या होर्डिंगविषयी त्याचबरोबर मालेगावमध्ये होणाऱ्या सभेविषयी उत्सुकता आहे. याआधी देखील शिवसेनेचे कॅलेंडर्स हे उर्दू भाषेमध्ये छापण्यात आलेले होते, त्यावर बरीच टीका झालेली होती. आजही संजय राऊत यांनी सांगितलं की उर्दू भाषा ही सर्वांची भाषा आहे, उर्दू भाषेमध्ये जर होर्डिंग छापले, होर्डिंग बनवले तर त्यामध्ये गैर काय, अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं होतं. अनेकांकडनं टीका देखील केली जाते, मात्र इथल्या मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी अशा स्वरूपाचे होर्डिंग्स हे मालेगावच्या कानाकोपऱ्यात गल्लीबोळामध्ये लावण्यात आलेले आहेत. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मालेगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.